अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने सत्याग्रह फोरमच्या अंतर्गत मिशन O2 राबवण्यात येत असून या मिशन अंतर्गत संपूर्ण जामनेर शहरात एकूण 2000 वृक्ष लागवडीचा मानस उराशी बाळगून राजे छत्रपती ग्रुपचे सदस्य काम करत आहेत। आज या ग्रुपच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी विनय सोनवणे यांना वृक्ष भेट म्हणून देण्यात आले। या प्रसंगी दत्ता लोहार, आशुतोष पाटील, मयूर कोळी, पवन चव्हाण, गिरीश मोरे, शुभम जाधव, अश्विन डांगी यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। येथे आज राजे छत्रपती ग्रुप यांच्यातर्फे एक वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे। तर संपूर्ण जामनेर शहरामध्ये झाडे लावण्याचा त्यांचा उपक्रम आहे। तर आज त्यांनी येथील जामनेर शहरातील PI प्रताप इंगळे यांना छोटंसं रोपटं देऊन याची सुरुवात केलेली आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आता काही दिवसानंतर, काही कालावधीतच पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच राजे छत्रपती ग्रुप जामनेर यांचे सर्व हे पदाधिकारी आहेत, यांनी अशी संकल्पना तयार केली आहे की पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच आपण एक चळवळ त्यांनी उभी केलेली आहे। त्या चळवळीच्या माध्यमातून जामनेर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, शासकीय कार्यालय किंवा खाजगी कार्यालय किंवा खाजगी जागा, शासकीय जागा, त्या ठिकाणी ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करणार आहे आणि ते जबाबदारीसुद्धा घेणार आहे की वृक्षारोपण लावल्यानंतर ते जगवण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे। अशा या सर्व ग्रुपचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आज एक चळवळ म्हणून मला पिंपळाच्या झाडाची एक कलम भेट म्हणून दिली आहे। निश्चित त्याचंसुद्धा पावसाळ्याच्या पूर्वी मी योग्य त्या ठिकाणी त्याचं वृक्षारोपण करून त्याची निगा राखणार आहे आणि यांनी जे काम सुरुवात केले आहे ग्रुपने, त्या ग्रुपला माझ्या शुभेच्छा, धन्यवाद। हे जे या प्रकारे समजा, कसं आहे माहिती का, आमचा पहिला मुद्दा म्हणजे कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल स्टंट नाही आहे। जे काय आम्ही करतो आहे ते सत्याग्रह फोरमच्या अंतर्गत, जे समजा आमचा राजे छत्रपती ग्रुप आहे जामनेरचा, त्या ग्रुपच्या अंतर्गत आम्ही वृक्षारोपणाचं कार्य घेतलेलं आहे। आणि विशेष म्हणजे साहेबांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि सत्याग्रह फोरमच्या वतीनं आणि राजे छत्रपती ग्रुपच्या वतीनं जनतेला एक आवाहन करतो की प्रत्येकानं एक झाड आपल्या अंगणात तरी लावायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन, आपल्या समोरच्या पिढीला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येणार नाही। हीच एक आमची संकल्पना आहे आणि हे आमचं मिशन O2 हे आम्ही पूर्ण जामनेरापासून सुरुवात करून पूर्ण महाराष्ट्रभर चालवणार आहे। थँक्यू। तुमचा हा जो उपक्रम आहे किती दिवसांचा? तरी याचा कालावधी तसा सांगता येत नाही, कारण की कसं आहे, जसे जसे आम्हाला रोप किंवा वृक्ष अवेलेबल होतील तसे तसे आम्ही पुढे कार्यवाही करू। आणि किती वृक्ष रोपण करण्याचा तुमचा मानस? तरी आमचा साधारणतः आम्ही 2000 वृक्षांचं प्लॅनिंग केलेली आहे, पण तरी जसे अवेलेबल होतील त्या पद्धतीत आम्ही समोर करू। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली, तर संपूर्ण जामनेर शहरामध्ये 2000 वृक्षारोपण करण्याचा त्यांचा मानस आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।